तर आत्ता वाजले संध्याकाळची 6, तर आत्ता आम्ही चाललोय भुलेश्वर मार्केटला, तर जाईपर्यंत आता बघूया किती वेळ होतोय। संध्याकाळची 7 आणि आत्ता मी आलोय भुलेश्वर मार्केटला। तर नॉवेल्टी मार्केट हे भुलेश्वर मार्केट प्रॉपर मार्केट यांच्या तुलनेमध्ये लहान आहे। तर समोर पाहू शकता लोकमान्य टिळक मंडई आहे, म्हणजेच नॉवेल्टी मार्केट। स्कैंडल दिवे आहेत 20 रुपये। हे वेगळे आहेत का? हे साधे कलर आहेत। हे साधे आहेत ना? हे रांगोळीचे। हे रांगोळी 9 दिवे आहेत ना? 3, 3, 4, 9। 60 रुपयाला एक। 300 रुपये जोडी। 300 रुपये। आणि स्टिकरच सांगा ना मला जरा। 120ला 120ला आणि 80 रुपये 80 रुपये 120 रुपये 120 रुपये 5 रुपये होते। हा, 250 रुपयाला पकडले। त्याच्यामध्ये किती पीस आहे? 10 पीस। 10 पीस आहे। 250 रुपये ना 10 पीस चक्री। 250 रुपये 10 पीस। एमिंगटन रोडला तोरण घ्यायचं आहे मला। तर नॉवेल्टी मार्केटच्या बाजूलाच फ्लेमिंगटन रोड मार्केट आहे। 450 बडावाला ना, अर्धा किलो 180, 360 रुपये किलो। तर दिवाळीसाठी स्पेशल फराळ आलाय, तर नक्की व्हिजिट करा। 10 वाजून गेले आहेत। नमस्कार मंडळी, मी उदय मोठे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज मी तुम्हाला दिवाळी शॉपिंगची काही मेमरी शेअर करणार आहे। खर तर मी भुलेश्वर मार्केटला गेलो होतो, कारण एवढी गर्दी होती, जास्त काही मला शूट करता आलं नाही तिकडे। तर मी तिकडे शूट सुद्धा केलं नाही आणि काही शॉपिंग सुद्धा केली नाही। तिकडून नंतर मी नॉवेल्टी मार्केटला आलो। तर नॉवेल्टी मार्केटची काही मेमरी तुम्हाला मी शेअर करत आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आत्ता वाजले संध्याकाळची 6, तर आत्ता आम्ही चाललोय भुलेश्वर मार्केटला। तर बसची वाट बघतोय ग्रँड रोड स्टेशनला जाणार, तिकडून दुसरी बस पकडणार। जवळजवळ अर्ध्या तासाने बस भेटली, तर आता बस पकडली आहे। तर जाईपर्यंत आता बघूया किती वेळ होतोय। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि आत्ता मी आलोय भुलेश्वर मार्केटला। भुलेश्वर मार्केटला शूट करायचं होतं आणि शॉपिंग सुद्धा करायची होती, पण एवढ्या गर्दीमध्ये कसं काय शॉपिंग करायची आणि शूट कसं करायचं? तर आता मी इकडे जास्त काही शॉपिंग करत नाही आहे, नॉवेल्टी मार्केटला जाणार आहे। तर खूप गर्दी आहे मार्केटला बघा। तर इकडून आता मी नॉवेल्टी मार्केटला निघतोय। तर नॉवेल्टी मार्केटची मेमरी तुम्हाला मी शेअर करेनच। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7:45। तर आता मी नॉवेल्टी मार्केटला पोहोचलोय। तर नॉवेल्टी मार्केट हे भुलेश्वर मार्केट प्रॉपर मार्केट यांच्या तुलनेमध्ये लहान आहे, जास्त मोठं मार्केट नाही आहे। तर इकडे बघा मोठमोठे शॉप आहेत, उजव्या साईडला स्टॉल आहेत। तर नॉवेल्टी मार्केटला सुद्धा गर्दी असते, पण म्हणावी तेवढी भुलेश्वर मार्केट प्रॉपर मार्केटच्या तुलनेमध्ये कमी असते। खरं तर मला भुलेश्वर मार्केटला व्हिडिओ शूट करायचा होता, पण एवढी गर्दी होती, धक्काबुक्की होत होती आणि मोबाईल वगैरे सांभाळावा लागतो गर्दीमध्ये। तर बघूया आता नॉवेल्टी मार्केटला आपल्याला काय काय शूट करता येतं ते। नॉवेल्टी मार्केटला सुद्धा खूप छान छान शॉप आहेत, कपडे, ग्रॉसरी, क्रॉकरी वगैरे तुम्हाला भेटून जाईल। शूजचे शॉप आहेत मोठमोठे। तर समोर पाहू शकता लोकमान्य टिळक मंडई आहे, म्हणजेच नॉवेल्टी मार्केट। समोर नॉवेल्टी थिएटर आहे। ग्रँड रोड ईस्टला आल्यानंतर सरळ नॉवेल्टी मार्केटला बोलायचं, 2 मिनिटाच्या अंतरावरती नॉवेल्टी मार्केट आहे। लेमिंगटन रोडच्या सिग्नलला लेफ्ट घेतला की नॉवेल्टी मार्केट चालू होतं। तर आत्ता मी आलोय नॉवेल्टी मार्केटला।
नॉवेल्टी मार्केटला खूप गर्दी आहे बघा. भुलेश्वर मार्केट वरून आम्ही नॉवेल्टी मार्केटला आलोय, तर मला हार वगैरे सुद्धा घ्यायचे आहेत आणि तोरण सुद्धा घ्यायचं आहे. कंदील वगैरे आहेत बघा इकडे. खूप गर्दी आहे मार्केटला. तर आता रात्रीचे 8 वाजलेत. तर इकडे छान छान स्टिकर्स आहेत बघा. स्कॅन्डल दिवे आहेत. कसे आहेत ते? हे कितीला आहेत? 20 रुपये. लक्ष्मीची पावलं वगैरे आहेत. लक्ष्मीची पावलं कशी आहेत? अलग अलग प्राइस आहे. सांगा ना मला. 20 रुपये जोडी. नाही नाही. कितीला आहे? 10 रुपये. तिकडे रांगोळीचे साचे आहेत बघा. वेगवेगळ्या डिझाईन मध्ये रांगोळी साचे आहेत बघा. खूप साऱ्या डिझाईन आहेत. तर 10 रुपये 20 रुपये स्टिकर आहेत. वेगवेगळे कलर्स आहेत. 10 रुपये पॅकेट. हे कुठले कलर्स आहेत? हे वेगळे आहेत का? हे साधे कलर. हे साधे आहेत ना? हे रांगोळीचे. हे रांगोळी कलर्स आहेत. चमकी सुद्धा आहेत बघा इकडे रांगोळीवरती टाकायसाठी. 5-5 रुपये बॉटल्स आहे. दिवे कसे आहेत? हे वेगवेगळे येत राहिले. 6 वाले पॅकिंग येते 80 रुपये. 80 रुपये. 4 वाले 70 रुपये. 80 रुपये. वेगवेगळे 70 रुपये. अरे तो वेगळा आहे. 80 रुपये असे रेट आहेत. सेट आहेत दिव्यांचे. हे मातीचे दिवे आहेत बघा. 5-5 रुपयाला. कितीला आहे? अच्छा 120 पासून स्टार्ट आहेत बघा. लक्ष्मी मातेच्या मूर्ती आहेत. गणपती बाप्पा आहेत. इकडे मातीचे दिवे आहेत बघा. 40 रुपये डझन आहेत. आणि इकडे 60 रुपयाला 4 दिवे आहेत बघा. सेट आहे 4 दिव्यांचा 60 रुपये. आकाश कंदील आहेत बघा. तर इकडे बघा रेडीमेड रांगोळ्या आहेत. तर मी 2 रांगोळ्या दादर मार्केट वरून घेतल्या आहेत. 500 रुपयाला जोडी भेटली. स्टिकर समोर पाहू शकता. इकडे खूप छान छान स्टिकर्स आहेत. वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत. स्टिकर कसे आहेत? मार्केटला गर्दी सुद्धा आता वाढत चालली आहे. किती सुंदर सुंदर स्टिकर्स आहेत बघा. पावलं आहेत, शुभ लाभ आहे, लक्ष्मी मातेचे फोटो आहे, स्टिकर्स आहेत. दिवे आहेत. स्कॅन्डल वगैरे आहेत बघा. एकशे 60 रुपयाला आहे. 9 दिवे आहेत ना? 3-3 दिवस. 300 रुपये मागतोय. आणि ह्या पंत्या कशा आहे? पाहिजे. हो रेट सांगा मला. हे 4 60 रुपये. 60 रुपये. हे पाहिजे 150 रुपये. 150 रुपये. आणि ह्या मोठ्या? कुठल्या मोठ्या? या हा एक 60 रुपयाला आहे. 60 रुपयाला एक 400 रुपये जोडी आहे.
400 रुपये जोड़ी जोड़ी गणेश आणि लक्ष्मी आणि ती 200 रुपये जोडी छोटी 200 रुपये जोडी आणि ती वरची आहे ना 300 रुपये जोडी 300 रुपये आणि स्टिकर तर सांगा ना मला स्टिकर इथे शुभलाभ आहेत ना दादा ते 10 रुपये आहे शुभलाभ शुभलाभ अच्छा आणि तुम्हाला रांगोळी स्टिकर वगैरे पाहिजे पैसे इकडे रांगोळी स्टिकर्स वगैरे आहेत बघा कितीला आहे ते हे गोल्डन वाले 120 ला 120 ला आणि 80 रुपये 80 रुपये 50 आणि हे गोल्डन वाले स्टिकर आहेत 50 वाले आणि छोटे छोटे आहेत ना याच्या वेगवेगळे डिझाईन भरपूर आहेत 20-20 रुपये 20-20 रुपये वेगवेगळ्या डिझाईन आहेत मोठ्यामध्ये पण भरपूर वेगवेगळे डिझाईन 80 रुपये 80 रुपये एक डझन घेतले काय एक डझन 50 120 रुपये 120 रुपये ना हे वाला 120 रुपये 120 रुपये नाही हो आणि मराठी मध्ये पण आहे ना दोन्ही पण सेम रेट आहे फ्रेम मध्ये आवडतो 120 रुपयाला आहे शुभ दीपावली आहे आणि इंग्लिश मध्ये पण आहे हॅप्पी दिवाळी इकडे फटाक्याचा स्टॉल आहे बघा फटाके आहेत ऐंशी रुपये पॅकेट किती आहे त्याच्यात 10 पीस आहेत आणि मोठे मोठे हा 250 रुपयाला पॅकेट त्याच्यामध्ये किती पीस आहे 10 पीस आहेत आणि ही चक्री पण 250 रुपयाला 10 पीस चक्री 250 रुपये 10 पीस आणि जर समजा जास्त घेतले तर कमी करणार ना कमी सर फुलभाज्या वगैरे नाहीत का फुलभाज्या वगैरे फुलभाज्या कशा आहेत 120 रुपये पॅकेट आहे 10 बॉक्स 100 गाड्या अच्छा 120 रुपये पॅकेट तर मंडळी आतापर्यंत मी तुम्हाला 2-3 मार्केटचे व्हिडिओ शेअर केले आहेत परंतु फटाक्याचा स्टॉल वगैरे मला कुठे दिसला नाही इतर मार्केटला तर नॉव्हेल्टी मार्केटला 2-3 स्टॉल आहेत फॅशन फॉर यू शॉपच्या समोरच एक दादा आहेत आपले मराठी दादा आहेत तर नॉव्हेल्टी मार्केटला आलात तर नक्की या दादांकडे फटाक्या घ्या मराठी माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे त्याचे सांगा त्याचे 20 रुपये याचे 10 रुपये 30 रुपये डबल बार 50 रुपये टेबल बार 70 रुपये अच्छा डबल बार 50 टेबल बार 70 रुपये आणि ह्या लवंगी माळ ही 10 रुपये ही 20 रुपये ही 40 रुपये ही 70 रुपये इकडे इलेक्ट्रिक फुलभाज्या आहेत बघा 350 रुपयाला 5 पॅकेट्स आहेत मल्टी पाऊस आहे बघा वेगवेगळे कलर्स येणार 100 रुपये पॅकेट मल्टी पाऊस तर आता मी आलोय लॅमिंग्टन रोडला तोरण घ्यायचंय मला तर नॉव्हेल्टी मार्केटच्या बाजूलाच लॅमिंग्टन रोड मार्केट आहे बाजूलाच ग्रँड रोड मार्केट आहे सर्व मार्केट आजूबाजूलाच आहेत संपूर्ण मार्केट एरिया आहे तर इकडे छान छान तोरण आहेत बघा तुम्हाला जर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या असतील तर नक्की व्हिजिट करा लॅमिंग्टन रोडला खूप मोठमोठे शॉप्स आहेत इकडे तर आता मी तोरण घेतोय तर इकडे बघा मीटर वाईज रेट आहे 200 पासून स्टार्टिंग रेट आहे त्या दिवशी मी क्रॉपर मार्केटला गेलो होतो तिकडे सुद्धा खूप सुंदर सुंदर लाईट्स होत्या तोरण होते पण तिकडे तोरण वगैरे काही मी घेतलं नाही तर लॅमिंग्टन रोडला बोललो जाईन तेव्हा घेईन तर इकडे सुद्धा बघा किती छान छान तोरण आहे सुंदर सुंदर लाईट्स आहे तिकडे बघा तर मी सुद्धा आता तोरण घेतोय हे 550 कितना मीटर आहे 40 मीटर और ये ब्लॅक वाला 50 मीटर 50 मीटर ब्लॅक 650 ऑटोमॅटिक होगा कितने का आहे अंकल ये सामने वाला फ्री आएगा ना लास्ट 450
450 वो 700 का है बड़ा वाला, बड़ा वाला ना क्या डिजाइन है उसमें अलग अलग बड़े में फ्लावर्स के डिजाइन आएंगे, अलग अच्छी अच्छी डिजाइन आएंगे। छान छान पोर्ट्रेट बघा, मोठी फ्रेम आहे ती 250 रुपये आणि छोटी फ्रेम आहे ती 150 रुपये 250। चार कलर्स क्या बोला? ये चार है ना अलग अलग, 1, 2, 3, 4। अच्छा हाँ, लेफ्ट साइड में गणपति, राइट साइड में गणपति। अच्छा, म्हणजे चार वेगवेगळ्या फ्रेम आहेत, चार कलर्स आहेत। या वर्षा फ्रेम कशा आहेत? बड़ा 700 ना, वो 850 का, 850। और बाजू वाला वो 1250, वो पेंटिंग है, हाथ से किया हुआ है, वेलवेट के ऊपर, वेलवेट कपड़े के ऊपर, पिक्चर नहीं। अच्छा, इसमें बना के रखना, वो 1250 का है बड़ा वाला, फ्रेम भी अच्छा जा रहा है, गोल्डन फ्रेम है, हाँ। पूरा वेलवेट पे हैंड पेंटिंग की है, 1250 बड़ी साइज है, फुल साइज, वही ये पिक्चर प्रिंट में आएंगे सादे, इसमें यही छोटा साइज है, 850 रुपये लाए बघा, छान फ्रेम आहे। चलते हैं हाउस में, और कोई आते नहीं मेरे मेरा। अच्छा, 450 लाए छोटी फ्रेम, ये इसकी डिजाइन आता है, ये सब सिंगल है, ये सब 450। 450 लाए फ्रेम बघा, और भी पिक्चर 3-4 मेरे पास है अलग। बड़ा भी 700 का ही है? हाँ, बड़ा 700 अलग अलग मिल जाएंगे उसमें। तो इकडे बघा, ये सेट आहेत 3-3 700 रुपयाला। तर इकडे आता ज्या ठिकाणी नेहमी फराळ घेतो तिकडे आलोय मी, कारण 360 रुपये किलो, अर्धा किलो आहे ना हे, अर्धा किलो 180, 360 रुपये किलो। स्किट 100 रुपये, बेसंकरपाळी आणि ही शंकरपाळी 80 रुपये अर्धा किलो आहे। तर नॉवेल्टी मार्केटला आता फराळ आला आहे, दिवाळी फराळ नेहमीच असतो त्याच्याकडे, पण आता दिवाळीसाठी स्पेशल फराळ आलाय, तर नक्की व्हिजिट करा। तर हे बघा, मार्केटला जातानाच पहिलं तुम्हाला स्टॉल लागेल डाव्या साईडला, छोटंसं दुकान आहे आणि खूप छान फराळ भेटतो इकडे, खूप छान नाश्ता भेटतो इकडे, रसगुल्ले आहेत, गुलाबजाम आहेत, कचोरी आहे, भाकरवडी आहे, शेव आहे, चिवडा आहे। चिवडा काय कसं आहे? 100 रुपये पॅकेट्स, किलो आहे अर्धा किलो, 200 रुपये 200 रुपये किलो। आणि शेव 120 रुपये अर्धा किलो। तर आता थोडीफार शॉपिंग केली, आता घरी निघतोय, तर आता मी आलोय ग्रँड रोड मार्केटला, बाजूलाच ग्रँड रोड मार्केट आहे, तर आता घरी निघतोय, तर आता रात्रीचे 10 वाजून गेले आहेत। तर ग्रँड रोड स्टेशनवरून बस आहे, बस पकडणार आणि घरी जाणार। तर ग्रँड रोड मार्केटला म्हणावी तेवढी गर्दी नाही बघा, नाहीतर इतर वेळी खूप गर्दी असते। समोर बघा मेन्स वर्ल्ड आहे, तर इकडे मी मागच्या वेळी शॉपिंग केली आहे, कपडे वगैरे घेतले, टी शर्ट वगैरे घेतले, टॉप 10 मध्ये सुद्धा गेलो होतो। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ शेअर केलाय। तर स्ट्रीट मार्केट आहे ग्रँड रोड मार्केट, खूप छान। तर मंडळी, जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका,
जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.